शब्द आहे किंवा जो इडियम आहे तो म्हणजे पीस ऑफ केक. आता पीस ऑफ केक म्हणजे काय, तर याचा मराठीत अर्थ होतो की सहज होणारे काम किंवा अगदी सोप्या पद्धतीत होणारे काम किंवा एकदम साधं काम किंवा एकदम सरळ साध्या गोष्टीमध्ये किंवा सरळ साध्या याच्यामध्ये कुठलाही हार्डवर्क न करता तिथं पूर्ण होणारं काम. ओके, म्हणजे ज्याची इंग्लिशमध्ये पण मिनिंग दिलेत मी, तर व्हेरी इझी टास्क, समथिंग इझिली डन, व्हेरी सिम्पल वर्क, अ सिम्पल थिंग टू डू, एफर्टलेसली प्रिपेअर्ड ऑर डन, आणि सिम्पल जॉब दॅट कॅन स्ट्रेट फॉरवर्डली बी अकम्प्लिश्ड, म्हणजे सरळ साधं आणि सोपं काम जे सहजरित्या होतं, म्हणजेच त्याला आपण पीस ऑफ केक असं म्हणतो. ओके, आता त्याचा यूज कसा करायचा एक्झाम्पल्समध्ये, मी ते एक्झाम्पल्स पण इथं दिलेले आहेत. तर वेन आय वॉज आस्क्ड टू राईट अ शॉर्ट पोयम बाय अवर न्यू टीचर, इट वॉज अ पीस ऑफ केक टू मी. माझ्या जे काही नवीन शिक्षक आले होते त्यांनी आम्हाला कविता लिहिण्यास सांगितली होती आणि हे काम माझ्यासाठी अगदी सोपं, सरळ आणि इझी होतं, म्हणजेच इट वॉज अ पीस ऑफ केक टू मी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, द इंजिनिअरिंग इंटरव्ह्यू प्रूव्ह टू बी अ पीस ऑफ केक, म्हणजे इंजिनिअरिंगचा जो काही इंटरव्ह्यू आहे तो एकदम सरळ सोपा म्हणजेच पीस ऑफ केक आहे. ओके, आणि थर्ड सेंटेन्स आहे, यू कॅन्ट अचीव युअर बिग ड्रीम फ्रॉम दीज पीस ऑफ केक्स, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काहीतरी एकदम असाध्य असं साध्य करायचं असतं त्यावेळेस तुम्ही तुमचे मोठे स्वप्न सहज आणि सोप्या रीतीने कधीही तिथं करू शकत नाही किंवा कधीही ती पूर्ण होऊ शकत नाही. यालाच आपण काय म्हणतो, तर याला आपण पीस ऑफ केक म्हणतो. ओके, पीस ऑफ केक म्हणजे काय, तर व्हेरी इझी टास्क ऑर समथिंग इझिली डन ऑर व्हेरी सिम्पल वर्क, म्हणजे सहज होणारे काम, सोपे होणारे काम, सरळ साध्या पद्धतील काम, असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ओके, त्यालाच आपण सिनोनिम्स सुद्धा आहे इथे, तर त्याला आपण ऍज इझी ऍज पाय, म्हणजे सरळ साध्या याच्यामध्ये होणारं काम. ओके, पुढचा एक वर्ड आहे तो म्हणजे हॉट पोटॅटो. हॉट पोटॅटो म्हणजे एकदम अशी परिस्थिती तिथे तयार होणं किंवा फार अवघड परिस्थिती किंवा समस्या सुद्धा म्हणू शकतो, त्यालाच आपण हॉट पोटॅटो म्हणतो. म्हणजेच त्याचं मिनिंग पण इथं दिलेलं आहे मी, any subject which several folks are talking about and which is frequently argued. Next meaning आहे something that is hard or terrible to handle, म्हणजे एकदम जी काही परिस्थिती आहे किंवा जी काही स्थिती आहे ती हाताळण्याच्या बाहेर निघून जाणे किंवा खूप भयावह परिस्थिती तिथे निर्माण होणे. अजून एक इथं अर्थ दिला आहे, अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ अँड कॉजेस अ लॉट ऑफ डिसएग्रीमेंट, म्हणजे असा काहीतरी प्रॉब्लेम किंवा अशी काही परिस्थिती ती तिथं डिस्कस करणं हे खूप काय म्हणता येईल एक अवघड काम आहे आणि त्यातूनच काय तर मग तिथं एक वादविवाद तिथं तयार होतं, त्यालाच आपण डिसएग्रीमेंट म्हणतो. ओके, किंवा एकाची तयारी होणे किंवा दुसरा तयार न होणे किंवा सगळ्यांना सहमत नसणे, सहमत सगळ्यांना सहमत अशी तिथं परिस्थिती कधीच तयार होत नाही, यालाच आपण हॉट पोटॅटो म्हणतो. ओके, किंवा एक कॉन्ट्रावर्शियल सिच्युएशन, नेहमी काहीतरी कॉन्ट्रावर्सी असणं किंवा ती एक खूप सारे असे इथे टॉपिक्स आहेत बघा. आता सध्याचा जो एक महत्वाचा टॉपिक जर म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की इथं खाली एक्झाम्पल मी दिले की द इश्यू ऑफ गन कंट्रोल इज अ पॉलिटिकल हॉट पोटॅटो इन द युनायटेड स्टेट्स. ओके, मागचे जे युएसचे प्रेसिडेंट होते त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो काही गन ठेवण्याचा जो प्रकार आहे, पर्सनल गन स्वतःकडे तेथील जे सिव्हिलियन्सला तिथं अधिकार आहेत म्हणजे युनायटेड स्टेट्सच्या, तो काय झाला पाहिजे, बंद झाला पाहिजे. आणि त्या बंद करण्यामागे त्यांचा एक उद्देश असा होता की कोणीही उठतं आणि कधीही कोणावरही कितीही गोळ्या झाडतं. बऱ्याचशा लोकांची यामध्ये डेथ सुद्धा झालेली आहे, बऱ्याचशा शाळेतील मुलांचा सुद्धा झालेला आहे. रिसेंट एक सुद्धा इथं एक असं काय म्हणता येईल एक अशी सिच्युएशन घटना झाली घडलेली आहे की शाळेतील मुलांवर सुद्धा इथं काय झालेलं आहे, या गन्सचा यूज करण्यात आलेला आहे, तर त्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. म्हणजे द इश्यू ऑफ अ गन कंट्रोल इज अ पॉलिटिकल हॉट पोटॅटो इन द युनायटेड स्टेट्स. म्हणजे कोणते प्रेसिडेंट असतात ते इलेक्शनच्या वेळेस म्हणतात की आम्ही बंद करू, कोणी म्हणतात नाही असू द्यायला पाहिजे. म्हणजे हे खूप क्रिटिकल टॉपिक आहे, फार अवघड परिस्थिती आहे, हाताळण्याच्या बाहेरची गेलेली आहे. म्हणजे खूप साऱ्या लोकांचं इथं मत दुमत होतं किंवा तिथं कधीच अग्रीमेंट होत नाही किंवा ते कधीच तया इश्यूवर किंवा त्या टॉपिकवर काय होत नाही, तयार होत नाहीत. ओके, पुढचा टॉपिक आहे वन्स इन अ ब्लू मून, म्हणजे केव्हा केव्हा किंवा क्वचितच. आपण म्हणतो ना कपिला षष्टीचा योग, जसं मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, कपिला षष्टीचा योग म्हणजे काय, तर कधीतरी येणारा युग. ओके, किंवा उंबराचे फुल कधीतरी दिसतं ते.
एक दुर्मिळ वस्तू क्वचितच. ओके, म्हणजे इथं दिलेला आहे मिनिंग की अ व्हेरी रेअर, सॉरी व्हेरी रेअरली, वन्स आफ्टर अ लॉंग टाइम, समथिंग दॅट हॅपन्स व्हेरी सेल्डम ऑर ऑन रेअर ओकेजन्स ऑर ऑलमोस्ट नेवर. कधी कधी होतं, केव्हा केव्हा तर होतं, क्वचितच होतं किंवा खूप साऱ्या वेळेस होतच नाही, म्हणजे ऑलमोस्ट नेवर, वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे केव्हा केव्हा क्वचितच, एकदम असं कधीतरी रेअर असं म्हणू शकतो. ओके ओके, ऑन रेअर ओकेजन्स. नेक्स्ट त्याचं एक एक्झाम्पल आहे, आय डोंट नो व्हाय शी बॉट दॅट म्युझिक सिस्टीम, शी यूज इट वन्स इन अ ब्ल्यू मून. ती कधी कधी तरच तर वापरते ती म्युझिक सिस्टीम, आणि मला तेच कळत नाही जर तिने विकतच का घेतली ती सिस्टीम, असं या मिनिंग शब्दाचा, सॉरी या एक्झाम्पलचा काय होईल इथं अर्थ होईल. ओके, नेक्स्ट एक सेंटेन्स दिलेला आहे, शी थिंक हर ग्रँड सन डझंट लव्ज हर एनी मोर, he comes to see her only once in a blue moon. म्हणजे एक आजीबाई आहे, त्यांना असं वाटतं की तिचे जे काही नातवंड आहेत तिला प्रेम करत नाहीत किंवा तिला काय म्हणतात जीव लावत नाहीत, आणि म्हणूनच ते कधी कधी येतात, म्हणजेच वन्स इन अ ब्ल्यू मून, कधीतरी ते भेटायला येतात, केव्हा केव्हा किंवा क्वचितच किंवा रेअर तिथे भेटायला येतात. आणि म्हणूनच त्या आजीबाईंनी इथे स्वतःचं मन व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे केव्हा केव्हा किंवा क्वचितच. ओके, वन्स इन अ ब्ल्यू मून. ओके, पुढचा जो इडियम आहे तो म्हणजे अ बेड रोज ऑफ रोज, सॉरी अ बेड ऑफ रोजेस, म्हणजेच सरळ सोपे कुठल्याही कष्टाशिवाय सहज साध्य होणारे. ओके, कुठल्याही कष्टाशिवाय सहज साध्य होणारे, म्हणजेच अ बेड ऑफ रोजेस. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये जर त्याचा अर्थ बघितला तर मिनिंग ऑफ इझी, म्हणजे मिनिंग इझी ऑप्शन, अ कम्फर्टेबल ऑर लक्झुरियस पोझिशन, अँड एफर्टलेस हॅपी सिच्युएशन, अ लक्झुरियस सर्कमस्टान्सेस, अ ट्रबल फ्री लिव्हिंग, म्हणजे कुठल्याही कष्टाशिवाय कुठलेही एक्स्ट्रा एफर्ट्स न घेता तिथं जगणे, त्याची म्हणजे ज्याला आपण लाईफ म्हणतो. ओके, कुठल्याही कष्टाशिवाय सहज साध्य असं काय म्हणजे तर बेड ऑफ रोजेस. एक्झाम्पल बघा, आता इथले एक्झाम्पल्स वरून आपल्याला खूप काय समजून येतं. तर शी फाउंड दॅट टेकिंग केअर ऑफ ओल्ड पॅरेंट्स व्हॉट वॉज नॉट अ बेड ऑफ रोजेस, म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांची किंवा म्हाताऱ्या आजी आजोबांची, किंवा जर आपल्या भाषेत जर म्हटलं तर म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची जी सेवा करणं असतं किंवा त्यांची जी काळजी घेणं असतं, ते इतकंही सरळ नाहीये, इतकंही सोपंही नाहीये, किंवा इतकं सहज साध्य सुद्धा नाहीये. त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, म्हणजे इतकं एफर्टलेस काम नाहीये, त्याला तिथे खूप एफर्ट्स घ्यावे लागतात ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी. म्हणजे तिथे खूप ट्रबल्स येतात, तुम्हाला त्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांच्या जे काही हट्ट असतात. आपण म्हणतो ना की म्हातारपण किंवा जे आपलं जसं जसं वृद्धावस्था जी असते तसं ती म्हणजे एक बालपणच असतं, आणि म्हणूनच बालपणी जे आपण हट्ट करतो किंवा बालपणी जे लहान मुलांचे हट्ट पुरवले जातात, तसेच इथं जे काही आपले ओल्ड पॅरेंट्स असतात किंवा ग्रँड मदर ग्रँड फादर्स असतात, यांचे आपल्याला हट्ट पुरवावे लागतात किंवा त्यांना त्या सिच्युएशन मधून बाहेर काढावं लागतं. ओके, म्हणूनच इथं असं म्हटलेलं आहे की शी फाउंड दॅट टेकिंग केअर ऑफ ओल्ड पॅरेंट्स वॉज नॉट अ बेड ऑफ रोजेस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ सेंटेन्स इज मेकिंग मनी इज नॉट बेड ऑफ रोजेस, सो वेक अप अर्ली अँड गो टू वर्क, म्हणजे पैसे कमावणं हे इतकं सरळ साधी सोपी गोष्ट नाहीये, कुठल्याही कष्टाशिवाय पैसे कमावणं काय आहे खूप अवघड गोष्ट आहे, आणि म्हणूनच सकाळी लवकर उठा, अभ्यासाला लागा, आणि लवकरात लवकर आपलं जे अचीव म्हणजे जे आपलं एम आहे ते कम्प्लिश करा, अकम्प्लिश करा किंवा कम्प्लीट करा तिथं, आणि पैसे कमवायला लागा. ओके, नेक्स्ट एक सेंटेन्स आहे, लाईफ इज अ बेड ऑफ रोजेस ऑर अ बेड ऑफ थॉर्न्स डिपेंडिंग अपॉन अवर ऍटिट्यूड अँड अप्रोच टू द फॅमिली प्रॉब्लेम्स. आपल्या जे काही आपलं जीवन आहे ते एकतर सहज सोपं असेल किंवा मग बेड ऑफ थॉर्न्स म्हणजे काट्यांनी भरलेलं कष्टमय असेल, हे डिपेंडिंग अपॉन आपल्या कुठं डिपेंड असतं हे तर आपल्या ऍटिट्यूड, आपली जी वृत्ती आहे, आणि जे काही आपल्या फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा फॅमिली जे काही बॅकग्राऊंड असतं त्यावर सुद्धा खूप डिपेंड असतं. ओके, सो बेड ऑफ रोजेस म्हणजे सरळ सोपे कुठल्याही कष्टाशिवाय सहज साध्य आपण ज्याला म्हणतो. ओके, कम्फर्टेबल. ओके, नेक्स्ट आहे रेन कॅट्स अँड डॉग्स, म्हणजेच खूप मुसळधार पाऊस होणे, त्यालाच आपण म्हणतो की टू मच हेवी रेन, टोरेन्शियल रेन, म्हणजे एकदम असं ज्याला ढगफुटीचे वगैरे प्रकार म्हणतो ना की उत्तराखंड वगैरे सारख्या ठिकाणी बादल फटणे की बहुत से न्यूज आते हैं. ओके, दॅट काइंड ऑफ, म्हणजेच खूप सारा पाऊस, खूप सारा पाऊस तिथं काय पडणे, खूप जोराचा आणि मुसळधार पाऊस पडणे, म्हणजे व्हेरी हेवीली रेनिंग ऑर रेनिंग ट्रेमेंडसली, म्हणजेच खूप मुसळधार पाऊस पडणे किंवा खूप असा खूप अशी पावसाची झड लागणे ज्याला म्हणतात. ओके, आपण खेड्यांचे लोक म्हणतात खूप झड लागलेली आहे. ओके, म्हणजे त्यालाच आपण मुसळधार पाऊस म्हणतो, खूप पाऊस पडणे त्याला.
फॉर एक्झाम्पल बघा, इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग, सो ऑल फ्लाइट्स वेर कॅन्सल्ड अँड आय कुडंट रीच इन टाइम टू माय नेटिव्ह टाउन टू जॉईन द मॅरेज सेरेमनी ऑफ माय ब्रदर. आता इथं खूप मुसळधार पावसामुळे म्हणजेच रेनिंग कॅट्स अँड डॉग्समुळे काय झालेलं आहे, सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल केलेल्या आहेत. मुसळधार पावसामध्ये फ्लाइट्सला हे करणं हवामानाच्या अंदाजानुसार हे खूप अवघड जातं आणि म्हणूनच इथं सगळ्या फ्लाइट्स काय केलेल्या आहेत, कॅन्सल केलेल्या आहेत. आणि त्यामुळं मी काय करू शकत नाही, माझ्या गावी जाऊ शकत नाही माझ्या भावाचं लग्न अटेंड करायला, वेळेवर जाऊ शकत नाही माझ्या भावाचं लग्न अटेंड करण्यासाठी. ओके, नेक्स्ट आहे व्हेन वी वर रिटर्निंग आफ्टर द पिकनिक इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग. जेव्हा आम्ही सहलीहून परत येत होतो त्यावेळेस तिथं खूप मुसळधार किंवा जोराचा पाऊस पडत होता. ओके, नेक्स्ट आय कांट ड्राईव्ह द कार नाव इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. ओके, कॅट्स अँड डॉग आहे इकडे. ओके, मी आता कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत ड्रायव्हिंग करू शकत नाही कारण खूप जोराचा आणि खूप मुसळधार पाऊस आहे. ओके, म्हणजे रेन कॅट्स अँड डॉग्स मीन्स वॉट, तर मुसळधार पाऊस किंवा टू मच हेवी रेन ऑर टोरेन्शियल रेन. ओके, नेक्स्ट वन सॉरी ऑर नेक्स्ट फ्रेज इडियम इज व्हेन पिग्स फ्लाय ऑर पिग्ज माइट फ्लाय ऑर फ्लाइंग पिग. म्हणजे सत्यात अशक्य अशी गोष्ट ती सत्यात कधी पॉसिबल होऊच शकत नाही, त्याचाच मिनिंग आहे इम्पॉसिबल. ओके, समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, ती कधीच शक्य नाहीये किंवा कधी होणारही नाही. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, हायली अनलाइकली टू हॅपन म्हणजेच होणं हे शक्य नाहीच आहे. ओके, म्हणजेच त्याला आपण म्हणतो की व्हेन पिग्स फ्लाय और पिग्स माइट फ्लाय. फॉर एक्झाम्पल जर बघितलं ह्याचा अर्थ, तर आय आस्क माय बॉस इफ आय कुड गो ऑन अ टू मंथ वेकेशन, ही सेड यस व्हेन पिग्स फ्लाय. म्हणजे त्यांनी सुद्धा इथं सांगितलेलं आहे की मी माझ्या बॉसला विचारलं की मला 2 महिन्याची सुट्टी पाहिजे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की व्हेन पिग्स फ्लाय म्हणजे ही जर गोष्ट शक्य झाली तर मी तुला सुट्टी देईन. म्हणजे 2 महिन्याची जी काही व्हॅकेशन किंवा सुट्टी तुम्ही मागताय म्हणजे पिग्स फ्लाय. ओके, आता इथं शक्य नाहीये की पिग्स म्हणजे काय, तर डुक्कर किंवा आपण ज्याला आपण स्वाईन म्हणतो. ओके, तर ते आकाशात उडतील अशी सिच्युएशन आहे, पण ही कधी शक्यच होणारी नाहीये आणि तेव्हाच काय होईल, मला तिथं रजा मिळेल. ओके, अजून एक सेंटेन्स बघूया. आय थिंक ही विल पे यू बॅक युअर मनी व्हेन पिग्स फ्लाय. आता एखादा माणूस पैसे घेतल्यानंतर आपल्याला केव्हा परत देणार हे माहीत नसतं आणि त्याच्या स्वभावावरून आपल्याला समजायला लागतं की हा कधीच परत देणार नाही, म्हणजे एकदम अशक्य गोष्ट आहे ती. सत्यात येईल का नाही हे सुद्धा आपण तिथं सांगू शकत नाही. म्हणूनच व्हेन पिग्स फ्लाय म्हणजेच काय, समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, इम्पॉसिबल, हायली अनलाइकली टू हॅपन, त्यालाच आपण असं म्हणतो की व्हेन पिग्स फ्लाय. ओके, नेक्स्ट इज और नेक्स्ट इडियम इज मिस द बोट और मिस द बस. म्हणजेच चालून आलेली जी काही संधी आहे ती हुकणे किंवा संधी हातची निघून जाणे, चान्स जो असतो तो मिस होणे. ओके, त्याचेच मिनिंग दिलेले आहेत, मिस अ चान्स, बीइंग टू स्लो टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ अन अपॉर्च्युनिटी, टू लूज अन अपॉर्च्युनिटी बाय बीइंग स्लो टू ऍक्ट, टू मिस आउट ऑन समथिंग. म्हणजे आलेली चालून आलेली जी संधी आहे तिचा वेळेवर काय न करणे, फायदा न घेणे, यालाच आपण मिस द बोट और मिस द बस असं म्हणतो. ओके, एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याचे मी, द डिस्काउंटेड प्राइस सेल एंडेड टुडे अँड आय जस्ट मिस द बोट ऑन मेकिंग अ ग्रेट डील. ओके, म्हणजे खूप सारा डिस्काउंटचे जे काही प्राइस होती, डिस्काउंटेड प्राइस होती, आता कुठलाही असेल, जसं आपण कपड्यांचं एक्झाम्पल घेऊया, कपड्यांच्या दुकानामध्ये खूप सारा डिस्काउंटेड प्राइसेस होती आणि तो सेल आजच एंड होणार आहे आणि इथं काय झालेलं आहे, हा माझा जो मोठा चान्स होता किंवा जी मोठी संधी होती ती इथं काय झालेली आहे, हुकलेली आहे, मेकिंग अ ग्रेट डील. ओके, आय जस्ट मिस द बोट ऑन मेकिंग अ ग्रेट डील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही मिस्ड द बोट व्हेन ही डिड नॉट अप्लाय फॉर द जॉब इन टाइम. ओके, त्याने त्याची जी काही संधी आलेली आहे किंवा जो अपॉर्च्युनिटी आली होती ती त्यानं काय केलेली आहे, तिथं मिस केलेली आहे जेव्हा त्याने वेळेवर त्या जॉबसाठी अप्लाय केलेलं नाहीये. ओके, नेक्स्ट आहे, इफ यू डोंट पे अटेन्शन इन क्लास यू विल मिस द बोट अँड डू बॅडली इन युअर एक्झाम्स. ओके, तुम्ही जर तुमचे क्लास रेग्युलरली अटेंड केले नाही तर तुमचं जे काही परीक्षेतील जे काही एक परफॉर्मन्स आहे तो खूप घाणेरडा होईल किंवा बॅड होईल आणि इथंच तुमचं जे काही जो चान्स आहे एक्झाम मध्ये पास होण्याचा किंवा एकदा एक्झामला टॉप करण्याचा तो काय होईल, मिस होईल. ओके, मिस द बोट म्हणजेच काय, तर संधी हुकणे किंवा मिस द बस म्हणजे काय, तर संधी हातची निघून जाणे, यालाच आपण म्हणतो मिस अ चान्स और टू मिस आउट ऑन समथिंग. ओके, पुढचं आहे ऍपल ऑफ आय.
ओके ॲपल ऑफ आय म्हणजे खूप प्रिय व्यक्ती, वस्तू किंवा अतिशय प्रिय, ज्याच्यावर खूप आपला जीव लागतो, आपलं खूप प्रेम असतं त्याच्यावर, त्यालाच आपण मराठीमध्ये अजूनही म्हणू शकतो की गळ्यातील ताळीत असणे. ओके, त्याचं मिनिंग बघूया आपण. द पर्सन ऑफ होम वन इज एक्स्ट्रीमली फॉन्ड, म्हणजे खूप आवडती व्यक्ती किंवा खूप जिवलग व्यक्ती किंवा खूप प्रेम आहे किंवा जीव आहे त्याच्यावर, किंवा मोस्ट फेवरेट पर्सन, समवन मोस्ट चेरिश्ड अबो अदर्स, समवन ऑर समथिंग दॅट इज व्हेरी प्रिशियस, म्हणजे आपल्याला खूप अशी एक अमूल्य व्यक्ती असं म्हणू शकतो किंवा वस्तू सुद्धा तिथं म्हणू शकतो. ओके, सो याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणतो ना आपण की त्यांचा जे मुलगा आहे तो त्यांच्या गळ्यातील ताईत आहे किंवा आंखों का तारा आहे हिंदीमध्ये जर सांगायचं झालं तर. ओके, सो दॅट काइंड ऑफ, म्हणजे शी हॅज थ्री चिल्ड्रन बट हर यंगेस्ट सन इज द ऍपल ऑफ हर आय, म्हणजे तिला तीन मुलं आहेत पण त्यातील तो सगळ्यात लहान आहे, यंगेस्ट म्हणजे सगळ्यात लहान. ओके, तो काय आहे, ऍपल ऑफ आय म्हणजे खूप प्रिय आहे तिला, एकदम लव्हेबल आहे. ओके, नेक्स्ट आहे द यंग कपल हॅड अ ब्युटिफुल लिटल सन अँड ही वॉज द ऍपल ऑफ देअर आयज, एक नवीन म्हणजे जे काही जोडपं आहे त्यांचा एक लहान खूप सुंदर असा मुलगा आहे आणि तो त्यांचा काय आहे, खूप प्रिय आहे, त्यांच्या गळ्यातील ताईत आहे, त्यालाच आपण ऍपल ऑफ देअर आयज म्हणतो. ओके, सो नेक्स्ट वन इज झिप युअर लिप, म्हणजेच तोंडाला कुलूप लावणे किंवा एकदम गप्प बसणे. झिप युअर लिप म्हणतो ना आपण, झिप म्हणजे काय तर टोटल चेन लावणे. ओके, टोटल काय करणे, तिथं बंद राहणे किंवा गप्पा बसणे, मिनिंग काय असतील त्याचे, टू स्टॉप टॉकिंग, टू स्टे काम, एकदम शांत बसणे, टू स्टे हश, टू रिमेन सिक्रेट ऑर सायलेंट, एकदम शांत बसणे म्हणजेच तोंडाला कुलूप लावणे, झिप युअर लिप. ओके, एक्झाम्पल काय असतील, वाय डोंट यू जस्ट झिप युअर लिप, म्हणजे का तू का तुझ्या तोंडाला कुलूप लावत नाहीये. ओके, किंवा नेक्स्ट अँड देन द पॉलिटिशियन आज देम ऑल टू झिप देअर लिप्स अँड सॉरी एज ही वॉन्टेड टू स्टेट हिज पॉइंट फर्स्ट, म्हणजे ज्यावेळेस पॉलिटिशियननी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे तोंड बंद करा किंवा तुम्ही थोडा वेळ गप्प बसा, मी माझे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते इथं काय करणार आहे, सांगणार आहे. ओके, ते महत्वाचे आहे. ओके, नेक्स्ट आहे आपला आणि लास्ट इडियम असेल आपलं ह्या लेक्चरचं, मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, म्हणजे पैसा झाडाला लागत नाही, म्हणतो ना आपण पैसे काय झाडावर उगतात काय. ओके, दॅट काइंड ऑफ, म्हणजे तेच त्याचाच अर्थ तो हाच होतो, म्हणजे मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, म्हणजे पैसे काय झाडाला लागतात का असं आपण म्हणतो ना. ओके, आणि तेच आहे याचा अर्थ, मिनिंग टू हॅव टू पुट अन एफर्ट इन अर्निंग मनी, म्हणजे पैसे कमविण्यासाठी एफर्ट्स लागतात, मेहनत लागते, कष्ट करावे लागतात, तेव्हा आणि तेव्हाच पैसा मिळतो, आणि ज्यावेळेस ते मेहनतीचे पैसे असतात किंवा कष्टाचे पैसे असतात त्यावेळेस त्यांना आपल्याला खर्चायचं कसं ही सुद्धा तिथं अक्कल येते आपल्याला. म्हणूनच आपण असं म्हणतो की मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, म्हणजे त्यांना कमवण्यासाठी, त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तिथं खूप कष्ट घ्यावे लागतात आणि तेव्हाच आपल्याला काहीतरी तिथं त्यांचा अर्थ कळतो, त्यांचं एक असं म्हणू शकतो की व्हॅल्यू कळते तिथं. ओके, मनी टू बी अर्न्ड रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट, मनी म्हणजेच पैसा कमवण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात, टू वर्क हार्ड टू अर्न मनी. ओके, पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप मेहनत घ्यावे लागतात, जसे आपले आई वडील आपल्यासाठी घेतात, आणि म्हणूनच आपण त्यांचे पैसे वेस्ट नाही घालायला पाहिजे. ओके, आपण सगळे जाणकार आहोत आणि ते सगळ्यांना समजतं आता. ओके, पुढचा एक एक्झाम्पल आहे, तर किड्स नीड टू अंडरस्टँड दॅट इव्हन दो दे हॅव बीन बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन देअर माउथ्स दॅट मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, जरी ते तोंडात चांदीचा चमचा जरी घेऊन जन्मले असतील मुलं, तरी त्यांना समजायला पाहिजे की पैसे झाडाला लागत नाहीत, पैसे कमवायला खूप काबाड कष्ट करावे लागतात, आणि जेव्हा कष्ट होतात तेव्हाच पैसा मिळत असतो, पैसा कुठेही झाडाला लागलेला मिळत नाही. ओके, नेक्स्ट, आय हॅव बीन टोल्ड ओव्हर अँड ओव्हर अगेन ऍज अ चाइल्ड दॅट मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, मी मुलांना किंवा जे कोणी या सेंटेन्सचा अर्थ होतो की मी मुलांना नेहमी वारंवार सांगत असते की पैसे झाडाला लागत नाहीत, आणि म्हणूनच तुम्ही त्यांना काय केलं नाही पाहिजे, वेस्ट नाही केलं पाहिजे. ओके, त्यांना एक व्हॅल्युएबल किंवा व्हॅल्युएबल थिंग्स आहेत ते त्यांना खूप चांगल्या वापरासाठी आणि महत्वाच्या कामासाठीच काय केलं पाहिजे, खर्चवलं पाहिजे. ओके, दिस इज मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. ओके, सो आज आपण काय काय बघितलं आहे, मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज, झिप युअर लिप, तोंडाला कुलूप लावणे, ऍपल ऑफ आय म्हणजे खूप प्रिय किंवा गळ्यातील ताईत, मिस द बोट ऑर मिस द बस, ओके म्हणजे संधी हुकणे, त्यालाच आपण नेक्स्ट आहे आपलं व्हेन पिग्स फ्लाय ऑर पिग्स माइट फ्लाय, रेन अजून असं म्हणू शकतो की रेन्स कॅट्स अँड डॉग्स, म्हणजे खूप मुसळधार पाऊस पडणे,
दुसरं महत्वाचं म्हणजे अ बेड ऑफ रोजेस, म्हणजे सरळ सोपे काम किंवा कुठल्याही कष्टाशिवाय सहज साध्य. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे केव्हा केव्हा किंवा क्वचितच, किंवा त्याला आपण रेअर सुद्धा म्हणू शकतो. हॉट पोटॅटो म्हणजे फार अवघड परिस्थिती किंवा समस्या, जसं युएसमध्ये तेथील जे काही गन कंट्रोलचा इश्यू आहे तो हॉट पोटॅटोच आहे सध्याला. ओके, आणि पहिला आपला जो काही वर्ड आहे तो म्हणजे पीस ऑफ केक, म्हणजे सहज होणारे काम किंवा सोपे काम. ओके, सो फ्रेंड्स, हे 10 महत्वाचे इडियम्स होते. आणि तुम्हाला जर हे आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा डिस्कस करा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.